नमस्कार, मी वैशाली गरड आपल्या लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या संपादकीय या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करते. पाहूया आमचे संपादक महेश ढांके यांनी आज संपादकीय सत्रात केलेले भाष्य त्यांच्याकडून त्यांच्या शब्दात. नमस्कार, संपादकीयच्या आजच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. जून महिन्यामध्ये सर्व शाळा सुरू होत असतात. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मध्ये पटनिश्चिती किंवा पटसंख्येचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांभीर्य घेतलं गेलंय असं मला वाटतं दिसतं. आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढावी या दृष्टिकोनातून प्रचार प्रसार व्हावा, सर्वांचं सहकार्य मिळावं या दृष्टिकोनातून पत्रकार परिषदेचे सुद्धा आयोजन करण्यात आल्याचं समजतंय. मात्र शहापूर पंचायत समितीने नुकताच जी पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद मात्र चांगलीच फसल्याचं समोर आलेलं आहे. कारण अवघे 2 ते 3 पत्रकार त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. मात्र या पत्रकार परिषदेचं आयोजन केल्यानंतर कुठल्याही पत्रकार संघाला किंवा कुठल्याही पत्रकाराला शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून किंवा पंचायत समितीच्या मुख्य गटविकास अधिकाऱ्यांकडून कुठल्याही पद्धतीचं पत्रक, लेखी पत्रक किंवा तशा पद्धतीचे कॉल सुद्धा केले नाहीत. त्याच्यामुळे पत्रकार परिषदेचं आयोजन जरी केलं असलं तरी पत्रकार परिषदेचं आयोजन संपूर्णपणे फेल गेलेलं आहे हे या ठिकाणी समोर आलेलं आहे. पटसंख्येचा किंवा पटनिश्चिती किंवा पटसंख्येचा जो परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी पटसंख्या घटल्यामुळे अनेक शिक्षक कमी झालेले आहेत. ही सगळी फार मोठी प्रश्न जिल्हा परिषदेच्या शाळांच्या समोर गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आहे. आणि या दृष्टिकोनातून या पटसंख्या कशी पद्धतीनं वाढली पाहिजे याच्यामध्ये जाणीव जागृती होणं आवश्यक आहे. हा कदाचित जिल्हा परिषदेचं धोरण असेल, परंतु या धोरणाला शहापूर पंचायत समितीनं हाताळ फासल्याचं दिसून येतंय. केवळ वरिष्ठांनी सांगितली म्हणून पत्रकार परिषद घ्यायची अशा पद्धतीचं कदाचित त्यांचं धोरण असेल. त्याच्यामुळे तितक्या प्रमाणामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन जे करण्यात आलं होतं त्या संदर्भामध्ये प्रचार आणि प्रसिद्धी शिक्षण विभाग किंवा पंचायत समितीकडून झाली नाही. आणि त्याच्यामुळेच केवळ 2 ते 3 पत्रकार त्या परिषदेला उपस्थित राहिले. एकूणच ही पत्रकार परिषदेच्या संदर्भामध्ये जे काही पत्रकार उपस्थित होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिनेश पाचगरे असतील किंवा दिलीप होरकुटे असतील यांनी या संदर्भामध्ये प्रशासनाला जाब सुद्धा विचारला की अशा पद्धतीची पत्रकार परिषद कशी असू शकते. तर त्याच्यावर जे या ठिकाणी जे निवेदन केलं गटविकास अधिकाऱ्याने ते मात्र खूप आश्चर्यास्पद आहे की त्यांच्याकडे पत्रकारांची लिस्ट नाही. खरं म्हणजे आमसभा ज्यावेळी होते त्या आमसभेला सगळ्याच पत्रकारांना बोलवण्यात येतं. आमसभेच्या संदर्भामध्ये जे काही अजेंडा पत्रकारांना जात असतो, इतिवृत्त पत्रकारांना जात असतं, त्याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 60 पत्रकारांची नावं ऑलरेडी पंचायत समितीच्या प्रशासनाकडे आहेत. असं असताना सुद्धा अशा पद्धतीचं उत्तर, याचा अर्थ स्पष्ट आहे की पत्रकार परिषद ही केवळ वरिष्ठांनी लादली आणि आम्ही घेतली अशाच पद्धतीचं या ठिकाणी शिक्षण विभागाने किंवा पंचायत समितीने केलं हे सगळं दिसून येतं. त्याच्यामुळे मूळ जो उद्देश आहे किंवा मूळ कारण आहे याला मात्र खऱ्या अर्थानं बाधा उपस्थित झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. अनेक त्या पत्रकार परिषदेला पंचायत समितीचे सदस्य सुद्धा उपस्थित होते. आणि आपण पाठीमागे बघत असाल की आपल्या माझ्या पाठीमागे आपल्याला दिसत असेल की फक्त अवघे 3 पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित दिसत आहेत, सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत. त्याच्यामुळे जर पत्रकार परिषद घ्यायची होती तर ती प्रामाणिकपणे घ्यायला हवी होती. शिक्षणाच्या संदर्भामध्ये या हा शहापूर तालुका एक ठाणे जिल्ह्यामधला एकमेव आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. आणि या शहापूर तालुक्यातल्या शिक्षण विभागाचं जर अशा पद्धतीचं जर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाणीव जागृती शिक्षण विभाग करणार असेल तर मात्र या पटनिश्चितेच्या संदर्भामध्ये शिक्षण विभाग तितकंस गांभीर्यपूर्वक पाहत नाही हेच याच्यावरून या सगळ्या पत्रकार फसलेल्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट होत आहे. त्याच्यामुळे ही नेमकी पत्रकार परिषद का घेण्यात आली, या पत्रकार परिषदेला पत्रकारांना का बोलवण्यात आलं नाही, पत्रकार परिषदेला अवघे 2 ते 3 पत्रकार आल्यानंतर ती पत्रकार परिषद रद्द करून पुन्हा का बोलवण्यात आले नाही, हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आणि या संदर्भामध्ये खरोखर शिक्षण विभागाला जर गांभीर्य असेल किंवा पंचायत समितीला गांभीर्य असेल तर त्यांनी चांगल्या पद्धतीची पत्रकार परिषद घ्यावी, सर्व पत्रकारांना बोलवावं. कारण पत्रकार परिषद घेतल्यानंतर पत्रकार हा असा गावा आहे की तुम्हाला जे काही व्यक्त करायचं आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक चांगल्या पद्धतीचं माध्यम आहे. आणि म्हणूनच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारिता क्षेत्राकडे बघितलं जातं.
असं असताना सुद्धा जे शिक्षण विभाग लोकांना शिक्षण देतो त्या शिक्षण विभागामध्ये मात्र या गोष्टीचा अभाव प्रामुख्याने दिसतोय आणि हे मात्र खेदजनक आहे. आणि शापूरच्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागामध्ये पटसंख्येच्या संदर्भामध्ये जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे तो जर सोडवायचा असेल तर चांगल्या पद्धतीची पत्रकार परिषद घेणं किंवा ज्याला आपण जाणीव जागृती किंवा प्रचार प्रसार म्हणतो तो अधिक सक्षम करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या भावी काळामध्ये शिक्षण विभाग आणि एकूणच पंचायत समिती गांभीर्यपूर्वक पाहिल अशा पद्धतीची आता अपेक्षा करायला हरकत नाही. तुर्तास आजच्या संपादकीयमध्ये एवढंच. आपण पात्र आपली लोकप्रिय वृत्तवाहिनी.